ब्रह्ममुहूर्तावर भल्या पहाटे साडेआठ वाजता उठून लाईफबॉय साबण लावून गार पाण्यानं आंघोळ केली आणि विसापूर किल्ल्यावर जायला निघालो जात असताना रस्त्याच्या कडेला नादब्रह्म इडली दिसली दहा रुपयाला एक या दराप्रमाणे पंधरा रुपयाची दीड इडली खाऊन पैशांशी उधळपट्टी केली पोट भरलं नव्हतं पण देश कर्जबाजारीपणाच्या गर्तेत असल्यामुळं आपण अधिक खर्च करणं हे योग्य ठरणार नाही म्हणून पोट भरल्याचा आव आणून मनाला बरं वाटावं यासाठी बळजबरीने एक मोठा ढेकर दिला आणि किल्ला चढायला सुरुवात केली गडावर जात असताना शेजारी वाहणारा निसरडा धबधबा दब मला घसरगुंडी ये म्हणून बोलवत होता पण घसरगुंडी खेळताना निष्ठून पडलो तर आपलं मुंडकंच मोडल म्हणून धबधब्याच्या दब मोहात न पडता आपलं मुंडकं वाचून मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली या ठिकाणाहून दगडं तुडवत पुढं जात असताना काही टोकदार दगड माझा बूट फाटलेला असल्यामुळं पायाला गुदगुल्या करत होते पायाला होणाऱ्या या गुदगुल्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता हो हा सगळा आनंद घेत घेत मी तसाच पुढं जात होतो अंदाजे कासराभर पुढं गेल्यानंतर खडकामध्ये कोरलेल्या बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि या पायऱ्यांवर स्लो मोशन व्हिडिओ काढल्यानंतर आपणसुद्धा फेमस रील स्टार होऊ असं वाटून रीलसाठी एक व्हिडिओ शूट केला आणि डायरेक्ट किल्ल्यावर आलो किल्ल्यावर आल्यानंतर समोर दोन तोफा होत्या आपल्याला लय कळतं आणि आपण खूप मोठा इतिहास संशोधक आहोत अशा आविर्भावात या दोन्ही तोफांचं नीट निरीक्षण करून घेतलं आणि थोडंसं पुढं चालून गेल्यानंतर डायरेक्ट ढगात आलो एकदम ढगात आलेलो मी ढगामध्ये आता ढगात शिरून पुढं जात असताना एका बुरुजाजवळ आलो बुरुजावर हिंदवी स्वराज्याची आणि हिंदू धर्माची शान असणारा भगवा ध्वज दिमाखात फडकत होता सवयीप्रमाणे भगव्या ध्वजाजवळ व्हिडिओ काढल्यानंतर पुढं महादेवाच्या मंदिराजवळ आलो मंदिराच्या बाहेर असणाऱ्या नंदी महाराजांना नमस्कार करून भगवान भोलेनाथाच्या मंदिरात आलो भगवान महादेवांचं अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तिभावानं दर्शन केलं भोलेनाथांचं दर्शन करून गडावरील चोर दरवाजाकडे जात असताना अचानक कॅमेऱ्याच्या बॅटरीची किडनी फेल झाली बॅटरी आता फक्त काही क्षणांचीच सोबती होती त्यामुळे गडाचा थोडासा भाग कॅप्चर करता आला नाही पण पुढच्या वेळेला हेलिकॉप्टरमध्ये बसून नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून प्रयत्न करू तर एकंदरीत असा होता आपला विसापूर दौरा व्हिडिओ आवडला नसेल तर सलग चार गालात मारा पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून आमच्यावर उपकार करून आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती